किरीट सोमय्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत आली शपथ घेतली कुठं आहेत दातखिळी बसली का बोलायलाच तयार नाही ज्या राष्ट्रवादीच्या किंवा अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे होते भ्रष्टाचारी नेते किती वाईट असतात म्हणून त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आता फक्त शिवसेनाच उरली त्यांच्या मागं ससे मिरा लावण्यासाठी कारण ई बी ई डीच्या आणि सी बी आयच्या किंवा पोलीस यंत्रणेच्या जोरावर ज्या पद्धतीची सोमय्याची दलाई दलाली सुरू होती कदाचित त्याला घाबरून का असे ना अजित पवारांनी आणि त्यांच्या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला सोबत सत्तेमध्ये प्रवेश केला किरीट सोमय्या आहे का दम ह्यांचा निषेध करायचे का सुपारीबरोबर वाजली आता थोबाट दाखवणार नाही महाराष्ट्राला आता महाराष्ट्रासमोर येणार नाही की अजित पवार साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील भुजबळ साहेब असतील तटकरे साहेब असतील यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि किती भ्रष्टाचार केलाय दाखवण्याची हिंमत आहे का, का फक्त सुपारी वाजवायची दलाली करायची आणि महाराष्ट्राचा टाइमपास करायचा आता का दखिळी बसले आता कुठल्या बिळात जाऊन बसला का फक्त स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या कळपात माणसं आले की हे मोदी वॉशिंग पावडर आहे त्याने लगेच स्वच्छ होणार तुम्ही म्हणजे माणूस कितीही वाईट असला किती भ्रष्टाचारी किती असला कितीही पापी असला कितीही गोरगरिबांच्या मुंडे मोडणार असला तुमचा स्ट्राईक रेट त्याच्या प्रति वाढतो काय सोमय्या आता बोललं पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातली जनता तुम्हाला पण सोडणार नाही ठीक आहे तुम्ही फडणवीस साहेबांचे कोण चमचे असाल किंवा त्यांचे कार्यकर्ते असाल किंवा अजून कुणाचे कार्यकर्ते असाल ते जे तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतील तीच वाजवता तुम्ही वाजवा हरकत नाही पण तुम्ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करत आले केलं उद्ध्वस्त केलं पाठीमागं वेगळं वेगळं झंगट लावून केलं महाराष्ट्र विसरलेला नाही महाराष्ट्रातली जनता तुमच्या घाणेरड्या राजकारणाचा बरोबर हिशोब करायचा तो करेल समजा पण महाराष्ट्रातल्या जनतेत तरी ती नैतिकता आहे का हा पण संशोधनाचा विषय कारण महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य लोक खेडेगावातला राहतात परत शहरामध्ये राहणारी बहुसंख्य लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात या राजकीय पुढाऱ्यांना नक्की माहितीये मग ते किरीट सोमायाच्या नेत्यांना माहिती आहे किंवा अजून इकडं वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे कंबोजच्या नेत्यांना माहिती आहे की पैसे देऊन लोकांकडून मतं घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काही नंगा नाच करू शकतो तीच परिस्थिती ना नाहीतर तोतरी भाषेत भाषात बोलत किरीट सोमयाचं थोबड तरी चालू शकतो का आता आहे का दम अजित पवार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर बोलायची नक्कीच नाही पण महाराष्ट्राला बदनाम करायची सुपारी ह्या लोकांनी घेतली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या जे सत्तेमध्ये असतात किंवा विरोधात असतात त्या लोकांना बदनाम करण्यासाठी ह्याच शिवसेनेच्या किती लोकांच्या पाठीमागे ईडी लावली ती लोक इकडे गेले किरीट सोमायचं थोबाड तरी त्यांच्या विरोधात आता चालतंय का आज अख्खी राष्ट्रवादी फोडली पूर्वी शिवसेना फोडली होती आता कुठे ते भाजपच्या वतीनं प्रचंड विखारी भूमिका घेणारे तो भातकळकर ते शेलार ते राम कदम ते तर आता महाराष्ट्राच्या मुली सुद्धा ह्या राजकारण्यांपासून सुरक्षित राहू शकत नाहीत अशी ह्यांची वक्तव्य ते दुसरे विरोधी पक्ष नेते होते म्हणजे ही सगळी मंडळी जी आहे सुधीर मुनगंटीवार साहेबांपर्यंत सत्तेसाठी कुठल्याही थराला भूमिकेला जाऊ शकतात ते त्यांचं राजकारण आहे त्यांचं त्यांना लखलापासो परंतु सुडाचं राजकारण ज्यावेळेस राष्ट्रवादीचे नऊ लोक त्या भाजपच्या कळपात गेले सुधीर मुनगंटीवार साहेबांनी कसं स्वागत केलं हे तुम्ही भारी काम केलं आता एकत्र काम करू हसत हसत आनंदच मावेत नव्हता कारण पक्ष फोडला एक आणि नेत्यांना विचारधारा नसते हे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सध्याचं राष्ट्रवादीतला एक गट इकडं गेला शिवसेनेत ज्या पद्धतीनं वाद लावले वाद कोणामुळं लागले फडणवीस साहेबांच्या चाणक्य नीतीमुळे मुळं लागले का किरीट सोमयांच्या त्या सुडाच्या राजकारणामुळं वेगळेवेगळे आता सुद्धा फाईल शोधत असेल कोण कोण राहिलं आहे शिवसेनेतलं कोण राहिलं आपल्या कळपत यायचं राष्ट्रवादीतलं कोण राहिलं आपल्या कळपत यायचं आता काँग्रेससुद्धा फोडावी लागेल मग काँग्रेसच्या कुणाचे कुणाच्या बाहेर काढू मग लगेच बातम्या सुरू होतात तसेही काँग्रेसमधले सुद्धा बरेच आमदार विकले गेले विधान परिषदेच्या राज्यसभेच्या निवडणुकामध्ये फडणवीस साहेबांच्याच बाजूने मतदान केलं ना यांनी काँग्रेसमधले कारवाई करू शकले नाहीत त्यांना माहिती आहे हे निघून जातील आता सोमय्या त्यांची फाईल शोधत असेल म्हणून कदाचित तोंड लपवून बसले असतील मी तर म्हणतो आता भविष्यात जर निवडणुका होतील किंवा होणार आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला आता ती पवित्र निळीशाही लावण्यापेक्षा चुनाच लावा सरळ म्हणजे तुम्ही कितीही घाणेरडं काम केलं तुम्ही हे असले सोमय्यासारखे त्या मोहित कंबोजसारखे सारखे हे बाहेरचे वळू मुंबईत पोचले आणि ते तुम्हाला आता ज्या पद्धतीनं छळतायत आणि ज्यांना गुदगुल्या होत आहेत की बघा ह्याच्या मागे इडी लावली त्याच्या मागे इडी लावली साहेब शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं त्या नेत्याने यानी काय अपहार केला आहे त्याला शिक्षा होईल झाली पाहिजे पण त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकतो एक हे परप्रांतीय बाहेरचे आलेले आणि तुम्हाला जर आनंद वाटत असेल तुमच्या सत्तेसाठी तर भ्रष्टाचार तुम्हीही करत असाल तुम्ही पण काय धुतल्या तांदळासारखे नाही हे कळत नाही का कुणाला का तुम्हाला कळत नाही किंवा तुम्हाला कळून न घेण्यासाठी हा सगळा तमाशा सुरू आहे म्हणजे सोमयाचं मला खरं तर कधी कधी इतका राग येतो इतका राग येतो आणि कधी कधी त्याचं सुद्धा वाटतं की साल ज्याला बोलता येत नाही तो काय सी ए किंवा नॉलेज असेल सोडून द्या पण राजकीय त्याची कुठलीच बॉडी लँग्वेज पुढाऱ्यांची नाही तो माणूस मुंबईमध्ये मा अख्ख्या भाजपला हलवतो येड्यात काढतो किंवा ज्या पद्धतीनं सोडाचं घाणेरडं राजकारण करतो ह्याचं राजकीय कर्तृत्व किती शून्य आहे महाराष्ट्राच्या कुठल्या प्रश्नाबद्दल जनतेच्या महागाई बेरोजगारी नोकर भरती अजून वेगळे प्रश्न आहेत वेगळ्या वेगळ्या विभागाचे प्रश्न आहेत हा कुणाची तरी बाजू घेऊन बोलतो का फक्त हा उद्धव ठाकरेंनी किती बंगले उभे केलेत त्या अनिल परब साहेबांनी कुठं रिसॉर्ट उभे केलंय आणि मग के, बायकोच्याच नावावर एवढे बंगलेत जमिनीवर काय नाही अरे तुला काय करायचंय तुझा बाप आणि किंवा तू इथं पोट भरायला आले आमचा महाराष्ट्र हा समृद्ध विचारांचा आहे म्हणून तुम्ही इथं जगू शकता आणि महाराष्ट्राचीच माती अशी आहे की जे सगळ्यांना सामावून घेते हे हेच काम महाराष्ट्रातल्या एखाद्या नेत्याने दुसऱ्या राज्यात जाऊन केलं असतं तर ताणून ताणून महाराष्ट्रापर्यंत येईपर्यंत त्यांनी पळून मारलं असतं पण महाराष्ट्रातले नेते मात्र सगळं सहन करतात म्हणून असले निर्बुद्ध लोक महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी येतात आता मात्र राष्ट्रवादीशी गद्दारी करून पवारसाहेबांशी गद्दारी करून एक अख्खी राष्ट्रवादीतली अर्धी टोळी तिकडं आली याच्यावर सोमय्या का बोलत नाहीत याचा प्रश्न कुणी विचारणार आहे की नाही मला पडला म्हणून मी आपल्या समोर मांडतोय धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय